सामनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी। पाहूया काही ठळक वृत्त। अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय सुरक्षा मंच यांच्या वतीने श्रीमंत बाबाजी राघोमंगल कार्यालयापासून ते तहसील कार्यालयापर्यंत CAA व NRC कायद्याच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा काढण्यात आला। या मोर्चात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे सर्व विद्यार्थी, जामनेर नगर परिषदेचे नगरसेवक तसेच या कायद्याचे समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित राहून CAA व NRC कायद्याच्या समर्थनाचे तहसीलदार अरुण शेवाळे यांना निवेदन देण्यात आले। Thank you.
जबरदस्ती निकाल त्यांच्या सोबत करावा लागला जो लव जिहाद म्हणून आपल्या सगळ्यांना माहिती आहे.
तर असा लवकर त्यांनी पाकिस्तानमध्ये केल्यानंतर हजारो कुटुंबाची कुटुंब 1951 सालापासून वर्षाला 5,000 लोक पाकिस्तान बांगलादेश आणि अफगाणिस्तान सोडून भारतामध्ये शरणार्थी म्हणून आले. तर भारतामध्ये शरणार्थी म्हणून ही लोक आल्यानंतर या लोकांना भिकाऱ्याचं जीवन आपल्या देशामध्ये जगावं लागलं. 22 वर्ष या लोकांना शरणार्थी म्हणून राहावं लागलं, भीक मागावं लागलं, मोठ्या प्रमाणामध्ये अत्याचार सहन करावं लागलं आपल्याच देशात. या देशामध्ये अत्याचार सहन करत असताना केंद्र सरकारने आत्ताच्या सरकारने लोकसभेमध्ये एक विधेयक पारित केलं. ते विधेयक आता आपण सर्वजण पाहतोय, त्याच्या समर्थनार्थ आपण सर्वजण एकत्र आलेलो आहे, CAA. तर या कायद्याच्या अंतर्गत या सगळ्या लोकांना 15 दिवसापूर्वी नागरिकत्व भेटलं आणि नागरिकत्व भेटल्यानंतर ही सर्व अर्बन नक्षल सगळे जिहादी प्रवृत्तीमध्ये काम करणारे सर्वजण एकत्र आले आणि यांनी देश पेटवायची सुरुवात केली. आपल्या सगळ्यांना कायद्याच्या तरतुदीमध्ये माहिती आहे की कायद्याच्या तरतुदीमध्ये हा जो निर्णय झाला हा Article 14 आधारे झाला. Article 14 मध्ये सर्वांना समान न्याय आहे, समान अधिकार आहेत. जे आमचे बंधू होते या बंधूंना सगळ्यांना सन्मान दिला पाहिजे म्हणून हा कायदा केला गेला. परंतु दुर्दैवाने या सगळ्या लोकांनी असं केलं की हे मुसलमानांना या देशातून हाकलत आहेत आणि मुसलमानांना हाकून यांना हिंदू राष्ट्र करायचं आहे. अरे हिंदू राष्ट्र तर होणारच आहे, त्याच्यात अडचण नाही आहे. हे जे लोक सगळे एकत्र आलेले आहेत या सगळ्या लोकांना आपल्याला उत्तर द्यायचं आहे. म्हणून उत्तर साधं देऊन जमणार नाही. आज आपण सर्व एवढ्या मोठ्या संख्येने संघटित झालेलो आहे. संघटित होण्याचं कारण एवढंच होतं, अरे तुम्ही संभाजीनगर सारख्या शहरामध्ये भगवे ध्वज आणि तिरंगे पायदळी तुडवले, अरे तुम्ही यावलमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा दिल्या, तुमची हिंमत एवढी झाली बेंड्यानो, तुम्ही आमच्या जामनेरमध्ये घोषणा दिल्या, तुम्हाला लाज कशी वाटली नाही. या सगळ्यांना आमची सगळ्यांची ताकद दाखवण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो होतो. मी आपल्या सगळ्यांना या कायद्याच्या अंतर्गत एवढं सांगू इच्छितो की आपण सगळ्यांनी देशासाठी समाजासाठी वेळ दिला, पण यांना सगळ्यांना एक सूचना आपण सगळ्यांनी आता दिली पाहिजे. आता काळ झोपण्याचा नाहीये, आता जागं राहण्याचं आहे. जेव्हा लोक म्हणतात चांगले दिवस येतात, पण तेव्हा शत्रू सुद्धा जागे होतात. त्याच्यामुळे हे जागे झालेले जे शत्रू आहेत या सगळ्या शत्रूंना आपल्याला आपली ताकद दाखवायची आहे. यांना रामायण माहिती नाहीये, यांना रामायणाची आठवण करून द्यायची आहे. रामायणामध्ये हनुमान लंकेमध्ये गेला होता, त्याच्या शेपटीवर जेव्हा रावणाने पाय दिला तेव्हा लंका दहन झाली. आता यांनी आपल्या शेपटीवर पाय दिला आहे, दहन केल्याशिवाय राहायचं नाही. या CAA कायद्याच्या अंतर्गत केंद्र सरकारने जो कायदा लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये पारित केला, आम्ही सर्वजण त्या कायद्याचं समर्थन करतो. आणि हे जी जिहादी प्रवृत्ती, अर्बन नक्षल, हे सगळे कम्युनिस्ट जे देशामध्ये उतरलेले आहेत यांचा मग सगळ्यांचा निषेध करतो. आणि जो स्वागत आहे, स्वागत आहे या सगळ्या कायद्याच्या याच्यामध्ये आपण सर्वजण कक्षेमध्ये राहतात. आता इथून आपण सर्वजण जाणार आहेत. जात असताना आपल्याला आपली हिंदू संस्कृती टिकवून ठेवायची आहे. आपण जाळपोळ करणारे नाही आहेत, तर आपण हिजवणारे आहोत एवढं लक्षात ठेवा. तर रस्त्याने सुद्धा जात असताना भारत माता की जय वंदे मातरमचा जयघोष झाला पाहिजे. गावागावापर्यंत, घराघरापर्यंत आपण सगळ्यांनी हाच आवाज देत राहू. आणि आज जो मोर्चा केलेला आहे असा मोर्चामध्ये आपण सगळ्यांनी जी आपली उपस्थिती दाखवली, आपल्या मनातली देशभक्ती दाखवली, हे देशभक्तीबद्दल दाखवून जमत नाही तर ते आचरणात आणावे लागते. म्हणून आपल्या सगळ्यांना रोज आता याच्यानंतर पुढे पुन्हा जागरण करायचंय, जागायचंय. आणखी संकट आपल्या देशावर येणार आहे, त्या संकटांना सुद्धा या ताकदीनं उत्तर द्यायचंय. एवढीच आपल्या सगळ्यांना इच्छा आणि आवाहन करतो. भारत माता की जय. पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज. नमस्कार.